श्रीरामपूर तालुक्यातल्या बेलापूर परिसरातील उक्कलगाव येथील सौरभ विठ्ठल कर्डिले वय वर्ष 18 हा इयत्ता 12वीत शिकणारा विद्यार्थी गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात उतरला असता पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला. ही घटना सायंकाळी 7:30 सुमारास घडली. त्याच्यासोबतच्या तरुणांनी आरडाओरडा केले असता स्थानिक युवकांनी नदीमध्ये उडी घेत शोधकार्य सुरू केलं. मात्र सदर तरुणाचा तपास लागला नाही. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्यानं रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. घटनास्थळी DYSP राहुल मदनेसह शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, बेलापूर आउटपोस्टचे अतुल लोटके, गणेश भिंगारदे यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देत तपास यंत्रणेला सूचना केल्या. श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील, कामगार तलाठी गवारी आणि स्थानिक पत्रकार ग्रामस्थ रात्री उशिरापर्यंत नदी परिसरामध्ये तळ ठोकून होते. गळ टायरच्या माध्यमातून तसेच नावेच्या सहाय्यानं सदर तरुणाचा शोध घेतला जात होता. दरम्यान अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सदर तरुणाचा मृतदेह सापडला नसल्याची माहिती समजतीये. मात्र या घटनेनं परिसरावर शोककळा पसरली आहे. न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार, SNN मीडिया, श्रीरामपूर.